हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 16 ऑगस्ट, 12 हे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. तर उद्याची पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ही एकादशी आलेली आहे. श्रावण महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो आणि या पुत्रदा एकादशीला सुद्धा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं. तर या एकादशीच्या दिवशी व्रत केल्यामुळे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, पुत्र प्राप्ती होत नाही, तर यांनी या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजाही करत असतात. त्याचबरोबर ज्यांना मुलं बाळ आहेत तर त्यांची प्रगती व्हावी, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा आई वडील जे आहेत ते व्रत हे आपल्या मुलांसाठी करत असतात. या दिवशी काही सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. तर उद्या शुक्रवारी पुत्रदा एकादशीला आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, एकादशी ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते. तर या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यामुळे कठीणातील कठीण इच्छाही आपली पूर्ण होत असते, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते. तर असा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय उद्या तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पण तुम्हाला शक्य असेल तर सकाळी 9 आधी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारच्या दिवशी जर आपण ही वस्तू तुळशीला अर्पण केली तर आपल्या कुंडलीमधला जो शुक्रग्रह आहे तर तो मजबूत होतो, स्ट्रॉंग होतो आणि शुक्रग्रह हा धनाशी संबंधित आहे. जर आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या धनसंपत्ती येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल, सतत आर्थिक तुम्हाला टंचाई येत असेल तर हा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, सतत घरामध्ये वादविवाद कलह आजारपण येत असतील किंवा घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्या करू शकता. तर हा उपाय केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तर पहा, तुळशीच्या रूपाला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. जर तुम्हाला तुळशीला मातेला प्रसन्न करायचं असेल तर श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. ज्या घरामध्ये नित्यनियमाने तुळशीची पूजा केली जाते त्या घरात नेहमी लक्ष्मी वास करते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कष्टासोबतच दररोज तुळशीची पूजा करायची आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुळशीच्या संबंधित अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात. तुळस हे माता लक्ष्मीचं रूप आहे आणि तुळस ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. एकादशीला आपण जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला संपत्ती देते. भगवान विष्णूंच्या कृपेने आपलं भाग्य जे आहे तर ते उजळत असतं. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते. घर संपत्तीनं नेहमी भरलेलं राहतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करताना गंगाजल आणि चिमूटभर हळदीचा वापर आवर्जून करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे. यानंतर कच्चं दूध तुम्हाला थोडंसं 2 चमचे या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला एक 2 हिरव्या वेलच्या ज्या असतात तर त्या तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे.
हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत, एक दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. आता तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कलशामध्ये जे आपण पाणी आणि दूध घेतलेलं आहे तर ते भांडं तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. तुळशीला आपण एकादशीला जल अर्पण करत नाही, त्यामुळे हा जो तांबे आहे तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. एक चमचाभर पाणी तुम्हाला फक्त तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे. टाकताना डायरेक्ट मुळापाशी टाकू नका, साईडला जी माती असते तिथे अगदी चमचाभर पाणी तुम्हाला हे टाकायचं आहे आणि बाकीचं तिथेच पाणी तुम्हाला तुळशीजवळ ठेवून द्यायचं आहे. तर बाकीचं जे पाणी आहे तर ते अर्पण केल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक चमचाभर पाणी तुम्हाला फक्त अर्पण सांगितल्याप्रमाणे करायचं आहे, बाकीचं पाणी तिथे जवळच ठेवायचं आहे. त्यानंतर तुळशीला स्पर्श न करता दुरूनच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. लाल रंगाचं फूल आहे तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करायचं आहे. यानंतर दोन हिरवी वेलची जी आपण घेतलेली आहे तर ती हिरवी वेलची तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 16 वेळेला जप करायचा आहे आणि त्यानंतर या अभिमंत्रित केलेल्या हिरव्या वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायच्या आहेत. ठेवत असताना तुमच्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करायची आहे. घराच्या प्रगतीबद्दलची काही अडचणी असतील, मुलांच्या किंवा पतीच्या प्रगतीमध्ये जर काही अडचणी असतील तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की कच्चं दूध हे पाण्यात मिसळून जर आपण तुळशीला अर्पण केलं तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तर कारण पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या संबंधित आहेत, त्यामुळे दुधापासून बनवलेली खीर किंवा पांढरी मिठाई किंवा दूध हे प्रामुख्याने माता लक्ष्मीला अर्पण केलं जातं. याशिवाय पांढऱ्या गोष्टीचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र हा धन आणि समृद्धी देणार आहे. तुळशीला कच्चं दूध अर्पण केल्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो, स्ट्रॉंग होतो आणि भरपूर धनसंपत्तीही आपल्याला प्राप्त होत असते. तर हा उपाय केल्यामुळे पैशाची घरामध्ये आवक वाढते, कुटुंबामध्ये जर काही भांडण असेल तर ती सुद्धा दूर होतात आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला करायचा आहे. दुसऱ्या दिवशी जो तांबे आहे जो आपण तुळशीजवळ ठेवलेला आहे तर तो तुम्हाला शनिवारी तुळशीला अर्पण करून द्यायचा आहे. संध्याकाळी तिने सांजेला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा तुम्हाला तुळशीजवळ आवर्जून लावायचा आहे. कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तर हा एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. दुहेरी कापसाची वात म्हणजे एक जोडवात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे. तूप घालायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, दोन लवंगा आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला टाकायचे आहेत. आणि असा हा सांगितल्याप्रमाणे एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे. तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.